नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या व्हिडिओखाली कमेंट येत असते की बाजारभाव कधी वाढतील ते सांगा शेतकरी मित्रांनो बाजारभाव हे नेहमी मार्केटमध्ये मालाची आवक किती होते याच्यावरती अवलंबून असतात तर त्याच्यामुळे परफेक्ट अंदाज सांगणं कठीण आहे पण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये कोथिंबीरची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते अशा ठिकाणी जेमतेम पाऊस असल्यामुळे कोथिंबीर सर्व ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आलेले आहे तसंच बाहेर राज्यातून म्हणजेच कर्नाटकमध्ये वगैरे पण कोथिंबीर बऱ्या प्रमाणात पिकवली जात आहे तिथूनसुद्धा आवक आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्यामुळे कोथिंबीरची आवक वाढून भाव सध्या कमी आहेत ज्यावेळेस मागच्या वेळी आपण पाहिलं असेल पूर परिस्थिती आल्यामुळे किंवा नाशिक साईडला वगैरे जास्त भाव पाऊस पडल्यामुळे कोथिंबीरचे नुकसान होऊन एकतर खरं तर नुकसान नाही व्हायला पाहिजे पण वस्तुस्थिती हीच आहे की ज्यावेळेस कोथिंबीरचं मोठ्या प्रमाणात पावसाळ्याने नुकसान होईल त्यावेळेसच पावसाळ्यामध्ये कोथिंबीरचे भाव वाढतील तर मित्रांनो आप आपण आत्तापर्यंत अपडेट केलेले समितींचे बाजार समित्यांचे बाजारभाव बघूया परत कॅरेटचे सुद्धा बघूया अकलूच बाजार समिती आवक आहे दोन हजार नग किमान दर पाच कमालदर दहा सर्वसाधारण सात रुपये कोल्हापूर आवक आहे चौतीस क्विंटल किमान दर दोन हजार शंभर कमालदर पाच हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल औरंगाबाद आवक आहे अकरा हजार चारशे नग किमान दर दोनशे कमालदर पाचशे सर्वसाधारण तीनशे पन्नास रुपये प्रति शेकडा श्रीरामपूर आवक आहे अठ्ठावीसशे पन्नास नग किमान दर पाच दर सात सर्वसाधारण सहा रुपये मंगळवाडा आवक आहे अठराशे पंच्याण्णव नग किमान दर एक कमाल दर तीन सर्वसाधारण दोन रुपये प्रतिनग कळमेश्वर आवक आहे दहा क्विंटल किमान दर तीन हजार दोनशे पासष्ट दर दो चार हजार सर्वसाधारण अडतीसशे पंधरा रुपये जळगाव आवक आहे अकरा क्विंटल किमान दर पंधराशे दर तीन हजार सर्वसाधारण दोन हजार रुपये पुणे खडकी आवक आहे एकोणतीसशे पन्नास नग किमान दर चार कमालदर सहा सर्वसाधारण पाच रुपये पुणे पिंपरी आवक आहे सव्वीसशे नग किमान दर सात कमालदर नऊ सर्वसाधारण आठ रुपये पुणे मुशी आवक आहे वीस हजार एकशे आठ नग किमान दर पाच कमालदर आठ सर्वसाधारण सात रुपये प्रतिनग नागपूर आवक आहे नव्वद क्विंटल किमान दर हजा, था था क्विंटल, क्विंटल, कि दोन हजार पाचशे कमालदर तीन हजार सर्वसाधारण हजा, अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल भुसावळावं काय साठ क्विंटल किमान दर दोन हजार कमालदर दोन हजार सर्वसाधारण दोन हजार भुसावळ मार्केटचे रोजचे दर हे पेक्स यांचे ठरलेलेच आहेत दोन हजार रुपये प्रति क्विंटल हे अपडेट करून देतात कामट्यावं काय दोन क्विंटल किमान दर दोन हजार कमालदर तीन हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल हे बाजार समित्यांनी अपडेट केलेले बाजारभाव आहेत तसेच नाशिकचे बाजारभाव नाशिकचे आणि नारायणगावची ला रोज सायंकाळी होत असतात काल सायंकाळी नाशिकची आवक होती सातशे पंच्याऐंशी क्विंटल किमान सा। दर होता तीनशे दर पाच हजार सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति शेकडा हे दर आहेत नाशिकचे जोडा एक किलोच्या आसपास साधारण असतात नारायणगावचे आवक आणि बाजारभाव हे कमेंटमध्ये अपडेट केले जातील तुम्ही कमेंटमध्ये चेक करू शकता तसंच लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कॅरेटचे बाजारभाव साधारण लोकल मार्केटमध्ये जाणाऱ्या मालाचे बाजारभाव हे पन्नास रुपयापासून चाळीस रुपयापासून ते शंभर रुपयाच्या आसपास खरेदी केली जात आहे आणि बाहेर राज्यामध्ये ए सीमध्ये जाणाऱ्या मालाचे बाजारभाव हे शंभर रुपये ते दीडशे रुपये प्रति कॅरेट खरेदी केली जात आहेत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच तुमच्या गावामध्ये सध्या कॅरेटचे भाव काय आहेत हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसेच जर आत्तापर्यंत आपले यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल बेलयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका